महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मोर्चासाठी पुण्यात भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे यांनी मनसे कार्यकर्त्यांना वाहन पुरवल्याचा आरोप त्यांच्यावरती झालाय. मात्र ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे, त्यामुळे आपली वाहनं मनसे कार्यकर्ते घेऊन गेले असतील असं सांगत महेश लांडगे यांनी बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. तसंच CAA आणि NRC कायद्याला आमचं समर्थन आहे, त्यामुळे मनसेचं आम्ही स्वागतच करतो असं देखील लांडगे म्हणाले. देशहितासाठी कार्यकर्ते गेले असतील असं सांगत त्यांनी मनसे कार्यकर्त्यांची मदत केल्याचं प्रत्यक्ष सुचवलं. तर मनसेच्या आजच्या मोर्चाला भाजपाची साथ असल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय. आजचा मोर्चा भाजप विचारांचा असल्याचं ठाम मत काँग्रेसकडून मांडण्यात आलंय. माझ्या त्या गाड्या ड्रायव्हर असल्यामुळे कार्यकर्त्यांनी नेले असते. ज्या अनुषंगानं आदरणीय राजसाहेबांनी तो कार्यक्रम घेतला CAA समर्थनार्थ, त्याचं आम्ही अभिनंदनच करतो. कारण आम्ही सुद्धा CAA समर्थन करतो. देशहिताचं, देशहित जपलं पाहिजे याच्यासाठी राजसाहेबांनी जो पुढाकार घेतला त्यांना आम्ही सगळे त्यांच्या या निर्णयाचं स्वागत करतो. आणि त्या ठिकाणी गेलेले कार्यकर्ते हे त्याच उद्देशाने गेले की आज CAA हा जो कायदा आपल्या देशासाठी लागू झालेला आहे त्याच्यामध्ये आपल्या देशाचं हित आहे हे त्या तरुणांना माहिती म्हणून सगळे तिथे गेलेले आहेत. मनसे अलीकडच्या काळामध्ये लोकसभा इलेक्शन नंतर या 1.5-2 महिन्यामध्ये ज्या पद्धतीने त्यांचा कार्यक्रम चालू आहे, आज CAA अप्रत्यक्ष ते पाठिंबा देतात, याचाच अर्थ भारतीय जनता पक्षाचा अजेंडा ते राबवत आहेत.